पाठामध्ये आपण वजाबाकी हच्चची कशा पद्धतीने करायचे हे पाहिलं. वजाबाकी करताना आपण उभी मांडणी करून पाहिली वजाबाकी, त्यानंतर आडवी मांडणी करून आपण वजाबाकी पाहिली आहे. आजच्या पाठामध्ये आपण वजाबाकीची शाब्दिक उदाहरण कशा पद्धतीने करायचे हे आपण पाहणार आहोत. प्रथमतः आपण काय करूया, आपण उदाहरण वाचून घेऊया. पहा, शेतात आंब्याची 175 झाडे आहे व चिक्कूची 368 झाडे आहे, तर बागे म्हणजे शेतामध्ये चिक्कूची झाडे कितीने जास्त आहे. बघा उदाहरण पुन्हा एकदा वापरूया. शेतात आंब्याची 175 झाडे आहेत लावलेली आणि चिक्कूची झाडं आहेत 368, म्हणजे आंब्याच्या झाडांपेक्षा चिक्कूची झाडे जास्त आहेत, पण ती कितीने जास्त आहेत. शेतामध्ये बागेमध्ये चिक्कूची झाडे कितीने जास्त आहेत हे आपल्याला काढायचं आहे. जर हे काढायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करताना बघा, प्रथमतः आपण काय करूया, एकक दशक शतक आपण स्थान लिहूया, कारण की तीन अंकी संख्या आहे, त्यामुळे एकक दशक आणि शतक स्थान आपल्याला मांडायचे आहे. या ठिकाणी मी लिहितो एकक दशक आणि शतक. त्यानंतर पहा, त्यानंतर आपल्याला अंक मांडायचे आहेत, उदाहरणाची मांडणी करून घ्यायची आहे. सुरुवातीला आंब्याची 175 झाडं दिलेली आहेत आणि चिकूची 368 झाडं दिलेली आहेत. मग आपण अशा पद्धतीने मांडायचं आहे. मांडताना आपण काय करायचं आहे की 368 ही मोठी संख्या आहे, ती आपण सुरुवातीला मांडणार आहोत. त्यामुळे आपण एकक स्थानी 8 हा अंक या ठिकाणी घेऊया, दशक स्थानी 6 अंक आहे तो या ठिकाणी घेऊया, आणि एक शतक स्थानी 3 अंक आहे तो या ठिकाणी घेऊया. त्यानंतर ही झाली चिक्कूची झाडे, म्हणून मी इथे लिहितो चिक्कूची झाडे. त्यानंतर पुढे आहेत आंब्याची झाडे, 175 अंक, एकक स्थानी 5, दशक स्थानी 7 आणि शतक स्थानी 1 या ठिकाणी मांडलेला आहे. वजाबाकी करायची आहे, त्यामुळे मी इथे वजाबाकीचं चिन्ह देतो आणि या ठिकाणी लिहायचं आहे आंब्याची झाडे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सर तुम्ही 175 अगोदर का नाही लिहिले, 368 नंतर का अगोदर का लिहिले. तर वजाबाकी करताना नेहमी वजाबाकी ही मोठ्या संख्येतून लहान संख्येची होत असते, लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. त्यामुळे मग आपण 368 वरती लिहिलेले आणि 175 खाली लिहिलेले आहे. आता पहा, एकच स्थानच्या अंकांची आपण वजाबाकी करूया. एकच स्थानी आहे 8 आणि 5 यांची वजाबाकी, 8 वजा 5 उरले 3. त्यानंतर दशक स्थानाच्या अंकांकडे येऊया आपण. दशक स्थानामध्ये वजाबाकी करायचे 6 वजा 7, 6 मधून 7 आपल्याला वजा करता येत नाही, तेव्हा काय करायचे. तर या शतक स्थानी 3 आहे, म्हणजे 3 शतक आहे, तर त्या 3 शतकांपैकी एक शतक आपण काय करायचा आहे, मोकळा करायचा आहे. तो शतक या ठिकाणी दशकाच्या ठिकाणी घेतलेला आहे, दशकाच्या ठिकाणी घ्यायचा आहे. दशक ठिकाणी घेतल्यामुळे हा 6 आणि इथला एक शतक आपण घेतलेला आहे, इकडे दशकामध्ये घेतलाय, अशा पद्धतीने इथे या ठिकाणी झाले 16 दशक. किती झाले? 16 दशक. आणि या ठिकाणी आपण 6 वरती काट मारूया. 16 दशक मधून 7 वजा करायचे, 7 पुढे आपण 16 येईपर्यंत मोजूया. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 उरले 9. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आपलं 9 दशक. आपण दशकाच्या घरातील वजाबाकी पूर्ण केलेली आहे. शतकाच्या घरात पाहूया, या ठिकाणी आपण शतकाच्या घरातनं एक शतक इकडे दशकामध्ये रूपांतरित केला होता, त्यामुळे इथे काट मारायची आहे. शतकाच्या घरावरती 3 या अंकावरती काट मारून या ठिकाणी उरलेले आहे 2 शतक. 2 शतक मधनं 1 शतक आपण या ठिकाणी वजा करूया. शतकातील अंकांची वजाबाकी केल्यानंतर उरतात 1 शतक. अशा पद्धतीने 193 हे आपलं उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी उत्तरामध्ये चिक्कूची झाडे कितीने जास्त आहेत, तर चिक्कूची झाडे ही 193 जास्त आहेत. चिक्कूची झाडे 193 चिक्कूची झाडे काय आहे, जास्त आहेत. अशा पद्धतीने आपलं पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण सोडवलेलं आहे. आता आपण आपलं दुसरं उदाहरण सोडूया. उदाहरण वाचूया. राजूकडे 325 रुपये आहे, राजूकडे 325 रुपये आहे व मीनाकडे 150 रुपये आहे.
तर मीनाने आणखी किती रुपये घ्यावे म्हणजे दोघांकडे समान रुपये होतील. पहा उदाहरण इथं पुन्हा आपल्या दिलेल्या गोष्टी. राजूकडे 325 रुपये आहेत आणि मीनाकडे 150 रुपये आहेत, म्हणजे राजूकडे जास्त रुपये आहेत. मग इथं उत्तर विचारलेले प्रश्न की मीनाने आणखी किती रुपये घ्यावे म्हणजे राजू एवढे पैसे होतील. 325 रुपये दोघांकडे समान होण्यासाठी मीनाला अजून किती रुपयांची आवश्यकता आहे. तर हे उदाहरण कसं सोडवायचं आपण बघूया. तीन अंक आहे त्यामुळे आपण एकक दशक शतक म्हणून घेऊ. एकक दशक आणि शतक हे काय संख्येसाठी ठेवायचं आहे. पहा मगाशी सुरुवातीला छोटी संख्या दिली होती म्हणून आपण 300 खाली घेतली होती. या ठिकाणी राजूकडे असणारे रुपये हे मीनापेक्षा जास्त आहे म्हणून 325 आपण सुरुवातीला घेणार आहोत. पाच एकक स्थानी, दोन दशक स्थानी, तीन शतक स्थानी. वजाबाकी करायची म्हणून वजाबाकीचे चिन्ह आणि मीनाकडचे रुपये 150 शून्य एकक स्थानी, पाच दशक स्थानी आणि शतक स्थानी एक हा अंक. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणी आपल्या गणिताची केलेली आहे. 325 काय आहे तर राजूकडील रुपये. या ठिकाणी घेऊया आपण राजूकडील रुपये आणि 150 हे कोणाकडे आहे तर मीनाकडे. मीनाकडील रुपये. आता आपण आपलं उदाहरण सोडूया. पाच वजा शून्य, पाचामधून आपण पाच वस्तू आहेत माझ्याकडे किंवा पाच रुपये, त्यातनं मी काहीच वजा केले नाही म्हणजे शून्य वजा केले, उरले पाचच. आता दोन मधनं आपल्याला पाच वजा करायचे आहेत, ते आपल्याला देता येत नाही. दशकाच्या घरामध्ये दोन दशक वजा पाच दशक बरोबर दोनातून पाच आपण वजा करू शकत नाही, त्यामुळे या ठिकाणी शतक आपल्याला सुट्टा करायचा आहे. या ठिकाणी मी काट मारतो आणि इथला एक शतक इथे घेतो, तो दशकामध्ये रूपांतरित. एक शतक बरोबर दहा दशक, दहा दशक घेतलेले इथला इथले दोन दशक असे झाले तर बारा दशक. बारा दशकातून आपण पाच वजा करू शकतो. बारा मधून आपण जर पाच वजा केले, पाचच्या पुढे बारा येईपर्यंत मोजूया. सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा सात, उत्तर आलेले आहे सात दशक. या ठिकाणी आपण एक शतक मोकळा केलेला होता म्हणून तो या ठिकाणी आपण त्याच्यावरती काट मारलेली आहे. उरले दोन शतक, तीन मधून एक शतक दशकामध्ये रूपांतरित केला होता, त्यामुळे उरले दोन शतक. दोन शतकामधून आपण एक शतक वजा करूया, उरला एक शतक, म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं 175. म्हणजे मीनाने अजून 175 रुपये घ्यावे म्हणजे तिच्याकडे राजू एवढे 325 रुपये होती. 175 रुपयांची मीनाला आवश्यकता आहे. म्हणजे इथे काय सांगितले, मीनाने आणखी किती रुपये घ्यावे. इथे लिहूया आपण मीनाने 175 रुपये घ्यावे, रुपये घ्यावे म्हणजे दोघांकडे मीना आणि राजूकडे 325 रुपये होती. अशा पद्धतीने आज आपण शाब्दिक उदाहरणे वजाबाकी पाहिलेली आहे. तुम्ही शाब्दिक उदाहरणे वजाबाकी यांचा सराव करायचा आहे.